उद्ध्वस्त झालो होत आपण, तोंड दाखवायला जागा नाही आपल्याला. ईश्वरा, अरे म्हणजे असं झालंय तरी काय? हो म्हणजे असं भयंकर काय कळलंय तुला? अरे आपली सई त्या परदेशी कांगारूच्या प्रेमात पडली आहे. काय? अरे काहीतरीच काय, असं कसं शक्य आहे? आई मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. सई नवीन कपडे घालून त्या कांगारू कडे गेली आणि ते कपडे सुद्धा त्या कांगारूनेच तिला दिले. अहो हे सगळं आपण कळलं तर काय होईल? तू हळू बोल ग जरा कल्पना. आई शैलेश, तुम्ही त्या दिवशी मला मूर्खात काढलं होतं ना, पण आता माझाच संशय खरा ठरला ना. तुम्हाला मी वेंधळा बावळट वाटत होतो ना, पण सईचं हे प्रकरण कोणी शोधून काढलं? मीच ना. तुम्हाला वाटतो ना तितका मी मूर्ख नाहीये, समजलं ना? अरे तुला कोण मूर्ख म्हणतय? उगीच रागाच्या भरात वाटेल ते बडबडू नकोस. आई तुला कळतंय का हे किती गंभीर आहे ते? स्वदेशी केतकरांच्या घरी वाढलेली सई परदेशी मुलाच्या प्रेमात पडते. अरे परदेशी वस्तू, परदेशी राहणीमान, तंत्रज्ञान, एवढंच काय विचार सुद्धा आपण नाकारले ना. आणि आपल्या सईला परदेशी आवडावा, अरे हे सगळं कळलं तर काय म्हणतील लोक? आपली किती नाचक्की होईल, बदनामी होईल माहितीये? ईश्वरा आता तूच काढ काहीतरी मार्ग बाबा यातून. आता एकच मार्ग दिसतोय. शैलेश तू या दोघांना घेऊन वर जा. आप्पा आले ना तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या नाकी नऊ येतील. ओ बरोबर आहे तुझं. ए दादा चल चल आपण वरती जाऊया. वहिनी वहिनी रडू नका, चला चला. अरे कधी ना कधी तरी आपल्याला उत्तर द्यावीच लागणार आहे, कळतंय का तुम्हाला? अरे हो 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 पण हो सगळं कळतंय मला, पण आता जाऊ दे ना. हो हो आता वर जा. चल चल हळू हळू वहिनी चला ना, चला जा 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 वहिनी. ही तर खूपच मोठी गडबड झालीय. आजी माझी कोण आजी? काय ग काय झालं? अग महा घोटाळा झालाय, महा घोटाळा. म्हणजे? प्रसन्नला नचिकेत आणि तुझ्याबद्दल सगळं समजलंय. काय? हो ना ग. काय होईल आता? बाबा खूप चिडले असतील ना ग. काय बोलले ते? आता घाबरून काय होणार आहे? कधीतरी हे घडणारच होत. पण मी आहे ना, मी सांभाळून घेईन सगळं. आजी बाबांनी आपण सगळं सांगून टाकलं तर? आपल्या आजीवर विश्वास आहे ना तुझा? प्रसन्न आणि कल्पना तसे खूप भाबडे आहेत अगं. आपण जे सांगू ना ते पटतं त्यांना. म्हणून म्हणलं त्यांना समजवायची जबाबदारी तू माझ्यावर सोड. मी आणि शैलेश सांभाळून घेऊ सगळं. तू नको काळजी करू. हा अरे इथेच ठेवला होता ना चष्मा, केला कुठे? कल्पना, कल्पनाने उचलून ठेवला का? कल्पना अगं कुठे ठेवलाय चष्मा? अगं कल्पना कुठे ठेवलाय? मी कधीपासून चष्मा शोधतोय माहितीये? शोधून दे बघून त्या कल्पना. तेच म्हणतो मी, इथेच ठेव. बाबा इथेच होता तुमचा चष्मा. कल्पना, अगं कल्पना. बाबा अरे
सई मला थोडं वरण वाढ ना. हो काका वाटी दे. काका हे घे. बाबा तुम्हाला पण वाढू का? प्रसन्न अरे मी सांगितलेल्या ठिकाणी तू सईची पत्रिका दिली होतीस ना त्यांच्याकडनं निरोप आलाय. अरे आपल्या सईसाठी दोन स्थळांची माहिती देणार आहेत ते दोन दिवसात. हो का? त्यांच्या संस्थेत एकदा नाव नोंदवलं की लगेच लग्न जमतात अशी ख्याती आहे त्या संस्थेची. आपल्या सईसाठी सुद्धा ते आपल्या घराला आणि स्वदेशी संस्कारांना साजेसा असा एखादा मुलगा सुचवतील. सई अगं प्रसन्नाला भाजी वाढ ना, त्याच्या आवडीची भाजी केली आहे. हो आजी. भाजी नकोय मला. कल्पना मला वरण वाढ. आज मी वरण आणि भातच खाणार आहे. हो बस. प्रसन्न अरे त्या सबनीसांकडे 10 किलो लाडू पाठवायचे होते ना, पाठवलेस का? हो अप्पा पाठवले. वा सई अगं ताक वाढ बाबा ना. हो वाढते. शैलेश तुझं काम कसं सुरू आहे? उत्तम उत्तम सुरू आहे. आई माझ्याशी का मागताय तुम्ही असे? बोल ना ग आई. आहो तुम्हाला लोणचं हवंय ना? हो हो वाढ. बाबा असू द्या मी उचलते. आई 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 थांब ना, मला बोलायचंय तुझ्याशी. माझा हात सोडसे. नाही आई मी नाही सोडणार तुझा हात. आई मी चुकले असेल तर मला रागव, मला मला प्रश्न विचारा तुम्ही, हवं तर मला मारा, पण आई माझ्याशी असं वागू नका. आई हे काय करून बसलीस तू सई? कळतय का तुझं तुला तरी? आई मी मुद्दाम काहीच नाही केलं ग. मी कधी नचिकेत मी कधी नचिकेतच्या प्रेमात पडले माझं मला कळलं नाही. आई आई प्रेम करणं चूक आहे का ग? आई नचिकेत परदेशाहून आला, पण माणूस म्हणून तो वाईट नाहीये ना ग. तो इथे जन्मला असता तर तुम्हाला आवडलाच असता ना तो. हे बघ सई, मला तुझ्यासारखं मुद्देसूद बोलता येत नाही. मी एकच सांगते, तू चुकतेस. आई 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 मला खूप भीती वाटते ग या सगळ्याची. आई भीती मला वाटते सई. स्वदेशी केतकरांच्या नातीचं त्यांच्याच घरा शेजारी राहणाऱ्या एका परदेशी मुलाशी प्रेम प्रकरण आहे. चुकीचं वाटत हे ऐकायला. तुझ्या या असल्या वागण्यामुळे बाबांना किती त्रास होतो याची कल्पना तरी ऐका तुला. आई माझा हेतू कुणाला त्रास देण्याचा नव्हता ग.
खरंच मला समजून घे नाही. काय समजून घेऊ मी? आपल्या या घरात जिथे प्रेम विवाह सुद्धा चालत नाही, तिथे तू एका परदेशी मुलाच्या प्रेमात पडली. तुझ्यावर विश्वास ठेवल्याचं हे फळ दिलंस तू सई. उद्या हे लोकांना कळल्यावर लोक काय म्हणतील? अप्पांना बाबांना किती नावं ठेवतील? आई पण हे सगळं बस मला काही ऐकायचं नाही. ह्याचे परिणाम काय होतील हे न कळण्या इतकी तू लहान नाहीयेस. आणि बाबांना कळल्यावर ते अप्पांना सांगितल्याशिवाय राहणार आहेत का? आणि अप्पांना कळल्यावर जे होईल त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. आई आई मला खूप भीती वाटते ग आई. तू सांग ना बाबांना की अप्पांना सांगू नका म्हणून. माझ्या हातात काही नाहीयेस. हा विचार तू प्रेमात पडायच्या आधी करायला हवा होतास. आता माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नको. बाय द वे, तू तिला दिलेलं ड्रेस तिला आवडलं? टोटली. And she was really happy. And the happiest thing is that she was so beautiful. Oh, so sweet of you. Even I'm telling you, you both are hopelessly in love with each other. Tumhi lavkarat lavkarat ta karat lagna karun taka. I'm telling you, go get going, convince her parents and get married. Yeah, that's the plan. But Hitler is the real problem. Yeah, but that's a nakki kaay karayche he pan lavkarat tarvava lagnar na. Yeah, that will do that. पण असा काही इश्यू नाही. आय मीन प्रसन्न काका आणि कल्पना काकू दे आर रिअली अंडरस्टँडिंग. ते समजून घेतील. प्रिटी लेट. आता कोण आलं? देवकी तू? अरे काय झालं? अरे कारणच तसं गंभीर आहे म्हणून आत्ता यावं लागलं मला एवढ्या रात्री. वेल काय झालं? एनिथिंग सिरियस? तू बसून बोल ना. अरे बसायला अजिबात वेळ नाहीये. हे बघ मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. प्रसन्न आणि कल्पनाला तुझ्या आणि सईच्या बद्दल सगळं समजलंय. व्हॉट? हाऊ इज इट पॉसिबल देवकी? अरे प्रसन्ननी तुला आणि सईला तुमच्या घरी बोलताना पाहिलं आणि तेव्हापासून तो खूप रागवला रे. कल्पना पण नाराज आहे. दोघही बोलत नाहीयेत सईशी. हुआ सईया, आई रियली फील लाइक गोइंग एंड होल्डिंग हर राइट नाउ. देवकी, डू यू थिंक प्रसन्न काका अप्पांना सगळं सांगून टाकतील? हां, अरे म्हणूनच तर आत्ता आले ना. तो नक्की सांगणार अप्पांना. ओह गॉड, इतके दिवस लपवून ठेवलेली गोष्ट सगळ्यांना समजणार. आणि त्यानंतर अप्पा जो जमदग्नीचा अवतार घेतील ना त्याचा विचारच केलेला बरा. आता काही झालं तरी अप्पांना सामोरं जावंच लागणार. ठीक आहे, जाऊ मग आपण. अरे इतकं सोपं वाटतंय का तुला ते? नाही, बट आय एम रेडी. जे काय होईल ते मी फेस करेन. काहीतरीच काय? देवकी आय एम सिरियस. मी आता तुमच्या घरी जातो अँड आय विल टेल एव्हरीवन दॅट आय लव्ह सई आणि मी तिच्याशी लग्न करणार. काय होणार आहे ते होऊ द्या. अरे इट्स टाइम नाउ. आता सगळं बोलून टाकतो. नचिकेत नचिकेत, अरे थांब, काय करतोयस? थांबलो, इतके दिवस थांबलोच होतो ना. मी आता जाऊन प्रसन्न काकाशी बोललं पाहिजे. अरे प्रसन्नशी काय बोलतोयस? अप्पा आहेत ना घरी. सो असू दे ना. टुडे प्रसन्न काकांना कळलंय अबाउट मी अँड सई. उद्या अप्पांना कळेल. सो इट्स बेटर की मी आता दोघांशी बोलून टाकतो. जरा भानावर या महाराज,
तुमचं हे धाडस फक्त तुम्हालाच नाही तर आपल्या सगळ्यांनाच खूप महागात पडेल. देवकी प्लीज मला थांबवू नको, इट्स हाय टाइम ना. आणि आजी तू बोलतोय तू बोलू देत ना. अरे बोलू द्या, काय बोलू द्या, आप्पा त्याला कच्चा खातील. हे बघ, असा आता ताईपणा करण्यात काही अर्थ नाहीये. मी सांगते तसं कर, तू आत्ता येऊ नकोस, उद्या सकाळी आप्पा बाहेर गेले ना की ये. देवकी पण. अरे बाबा मी हात जोडते तुझ्या पुढे. अरे ते ऐकत नाहीये, निदान तू तरी ऐक. उगाच विषयाची परीक्षा बघण्यात काय अर्थ आहे. अरे अजून प्रसन्न सावरला नाहीये, त्यात आप्पांना असं अचानक समजलं तुमच्या बद्दल तर आपण सगळेच मरू. ओके फाईन, आत्ता येऊ नकोस, उद्या ये. हा मी निघते आता, याला येऊ देऊ नकोस ग. नाही दॅट वोंट बी नेसेसरी, मी नाही येणार, डोंट वरी. आय जस्ट होप उद्या काही प्रॉब्लेम नाही होणार. निघालास काय? येस. अरे कोण म्हणतो बोलणार नाही, बोलल्याशिवाय राहणार नाही. अरे भाई आपला सिडनीचा वाघ हिटलरला येणार आहे जाग. भाई ऑल द बेस्ट नड तू. अरे भाईने आपल्या घेतलंय मनावर, वहिनीला घेऊन येईल घोड्यावर. भाईचे आपल्या वेगळेच फंडे, सई केतकर आता होणार सई देशपांडे. थांब, मराठीत काय लिहिलंय ते वाचता येत नसेलच तुला, म्हणून काय लिहिलंय ते वाचून दाखवतो. हे बघ, कांगारू आणि कुत्रे या दोन्ही प्राण्यांना प्रवेश निषिद्ध आहे स्वदेशी केतकरांच्या अंगणात. आप्पा मला देवकीला भेटायचंय, जरा बोलायचंय. थांब, माझ्या सौभाग्यवतींकडे तुझ्यासारख्या परदेशी माणसाचं काय काम? आणि आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या स्त्रीला, असं एकेरी नावानं हाक मारणाऱ्या कांगारूला भेटता येणार नाही त्यांना. बाप, इट्स रिअली इम्पॉर्टंट, प्लीज मला भेटू दे. मागे फिर, मागे फिर म्हणून सांगितलं ना. चल, देवकीला भेटायचंय म्हणे. अरे माझ्या सौभाग्यवतींना सुद्धा मी कधी नावानं हाक मारली नाही. आणि हा बालमैत्रीण असल्यासारखा भेटायचं म्हणतोय त्यांना. आजी नचिकेतचा भ्रमणध्वनी. अग मग घे ना. हा बोल. हॅलो साई, आय वॉज कमिंग ओव्हर देअर प्रसन्न काकांशी बोलायला, पण आप्पांनी येऊ नाही दिलं मला. हो आप्पा बाहेरच बागकाम करतात. या सो लिसन, मला प्रसन्न काकांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय आणि आजच बोलायचंय. इट्स रिअली इम्पॉर्टंट, सो तू त्यांना इथे घेऊन ये माझ्या घरी. तुझ्या घरी? नचिकेत, अरे बाबा कसे तयार होतील तुझ्या घरी यायला? सई प्लीज ट्राय कर, आय एम रिक्वेस्टिंग यू. नचिकेत, अरे हे अशक्य आहे, बाबा खूप चिडले आहेत माझ्यावर, बोलत नाहीयेत ते माझ्याशी. नचिकेत मी कसं समजावू त्यांना? काहीतरी करावं लागणार सई. सी आज बोलणं नेसेसरी आहे, म्हणून आय एम सेइंग की प्लीज डू समथिंग आणि त्यांना घेऊन ये. नचिकेत काय म्हणतोय? आजी तो म्हणतोय की बाबांना तिथे घेऊन ये म्हणून.